मध्ये जरी आपला चांगला परफॉर्मन्स झाला तर व्हाट्सअपच्या माध्यमातून आणि लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून भर बसले ते खेळाडूची झलक धमक पोहोचली जाते. हे विज्ञानाचं अभिमान आज वैशिष्ट्य वाढतं विज्ञान. या विज्ञानामुळे केलेली प्रगती या प्रगतीतलं आजकाल आपले खेळाडू पडण्यात येतात. सुरेख क्रिकेट पाहायला मिळतो आहे. 14 धावा 13 धावा डबल कव्हर 12 चेंडू 45 धावांची गरज असताना मारलेला हा खणखणीत षटकार. ही फटकेबाजी करायची आहे, ही फटकेबाजी करणे गरजेचं आहे मित्रांनो. जराशी फटकेबाजी केली तर पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये परतू शकतात. 12 चेंडू 45 धावांची गरज असताना हा मारला षटकार. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची गरज. कारण असंही म्हटलं जातं गडगे सरांच्या भाषेमध्ये, गडगे सरांना भरोसा खुदपर करो तो कॉन्फिडन्स बढताय अपना, लेकिन भरोसा अगर दुसरे पर रखो तो बिल्कुल आप इम्पॉसिबल है. अब हार के कगार पे देखने को मिलेंगे, लेकिन देखना अभी क्या करेंगे बल्लेबाज. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. किंतु परंतु कोई स्थान नाही आहे इस क्रिकेट में. पंचांचा इशारा येतोय, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा आक्षेप घेतलाय राजेश काठारा या गोलंदाजावर. मारलेले बॅक टू बॅक दोन षटकार, खुट्टच क्रिकेट. दोन षटकार मारल्यानंतर आक्षेप आलेला आहे, म्हणजेच कुठेतरी गोलंदाजावर मानसिक दडपण आणण्याचं काम केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु फलंदाज पक्कच या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, त्याने बॅक टू बॅक दोन षटकार मारलेत आणि पुन्हा एकदा सामना जिवंत सामना पुन्हा एकदा निमडेन मजेशीर आणि उत्सुकतेचा निर्माण केलाय. 10 चेंडू 3 धावांची गरज, शॉट मी चेंडू व्हेरी 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 गुड शॉट. 6 धावांचे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे मारलेला हा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक नावावर लागली. पंकज या खेळाडूचे नावावर नक्कीच येणारे चेंडू आता असेल. 9 आणि 27 धावांची गरज. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आणि क्रिकेट मागे एवढे प्रेक्षक, एवढे रसिक, एवढे खेळाडू का वेडे आहेत? कारण क्रिकेट असा रंग बदलणारा खेळ आहे. कुठल्याही क्षणाला कधी काय होईल सांगू शकत नाहीये. मी म्हटलं की जर कुठल्याही प्रकारचा स्थान नाहीये, त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 45 धावांची गरज होती, ती गरज राहिली. येणारे 9 चेंडू 27 धावांची गरज. चेंडू द्यायचा आहे, चेंडू गेलेला आहे. पंचांच्या चेंडूची मागणी आलेली आहे पंचांकडनं. 9 चेंडू 27 धावांची गरज. वॉटने क्रिकेट नक्कीच सागर मांडवकर आपण बघितलं तर, गडगे सर आपण बघितलं तर क्रिकेट पूर्णपणे रंग बदलतो, चित्र वेगळं पाहायला मिळतोय. एखादा सरडा आपला जीव वाचवण्यासाठी संरक्षणासाठी आपल्या रंग बदलत असतो. राजकारण एखादा पक्ष आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी कुठल्याही पक्षाशी युती करून राजकारण बदलत असतो, तसा हा क्रिकेट या ठिकाणी रंग बदलतो आहे. येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. वॉट ए क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. या अगोदरही सामना तेवढाच रंगतदार अवस्थेत पाहायला मिळाला होता आणि हा सामना सुद्धा तशाच प्रकारचं वलन घेतोय. एक मजेशीर सामना पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू 27 धावांची गरज. 27 रन्स टू विन रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू 27 धावा. अतिशय रंगाचा सामना राजेश कातारा या गोलंदाजावर मारलेले 3 षटकार. महागडा गोलंदाज ठरतोय की काय हे सांकेत. या प्रकारे प्रवीण कातारने जी फटकेबाजी ही टोळेबाजी केली होती, षटकाराचा पाऊस या मैदानावर पडलं होतं, त्याच प्रकारे पंकजनं मात्र प्रत्युत्तर दिलंय. पंकज कौतुकास्पद कामगिरी, पंकजने केलेली कामगिरी अप्रतिम. समीकरण बदललं मित्रांनो. येणारे 8 चेंडू 21 धावांची गरज.
Pankaj ki aur se Pankaj atishay chagli kamgiri hai ya tikadi guri vichar navta kela ki 12 chendu ani 45 ani dhava mandla rahavan kasa marunar parantu ji Pankaj ni suruvatile back to back 4 shatkar 5